2008 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये चांगला खेळ खेळत रन बनवणाऱ्या विराटला 2018 नंतर रन बनवणे अवघड झाले होते. यासोबतच क्रिकेट प्रेमींच्या रोषालाही समोर जावे लागले. या संघर्षात सलग 3 वर्षांहून अधिक काळ म्हणला. पण म्हणतात ना, अंधेरात छटेगा सूरज निघलेगा. आणि उजळले आयसीसी T20 2022 विश्वकप, ज्यात विराटने पाकिस्तान सोबत असलेल्या पहिल्या मॅच मध्ये हरलेला सामना एक हाती जिंकला. तर आज पाहूया विराट आणि विराटच्या संघर्षावर. नमस्कार, मी श्याम माने आणि आपण पाहताय दखन टाइम्स. विश्वकप 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळला जात होता, ज्या सामन्यात विजयाचा अंदाज 80% पाकिस्तानच्या बाजूने होता. यात भारतीय अर्ध्याहून जास्त संघ बाद झाला होता. पण अश्विन सारख्या बॉलरला सोबत घेऊन तब्बल 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 48 रन विराटने बनवले आणि एक अविश्वसनीय विजय भारतासाठी खेचून आणला. याची प्रशंसा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात झाली. दिल्लीत जन्मलेला विराट लहानपणापासून क्रिकेटच्या आळखीचा. वयाच्या 3र्या वर्षातच बॅट घेऊन वडिलांना चेंडू टाकायला लावला. कोहलीचे घर तसे मध्यमवर्गीय, त्यात वडील वकील होते, त्यामुळे आपल्या मुलाचे पाय त्यांनी पाळण्याचं ओळखले आणि पूर्ण स्वातंत्र्य देऊन मुलाला खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. या मुलानेही याचा पुरेपूर फायदा करत वयाच्या 20व्या वर्षी आपली पहिली आंतरराष्ट्रीय मॅच श्रीलंकेसोबत खेळली आणि तिथून सुरू झाला विराट प्रवास. आज घडीला विराटने आंतरराष्ट्रीय स्तरावर 102 कसोटी सामने खेळत 8,074 रन केले आहेत, ज्यात त्यांच्या नावे 27 शतके तर 28 अर्धशतके आहेत. तसेच एक दिवसीय क्रिकेटमध्ये फक्त 262 सामन्यात 12,344 एवढ्या धावा करत 43 शतके तर 64 अर्धशतके बनवले आहेत. एवढ्यावरच न थांबता 20 ओव्हरच्या सामन्यातही त्यांची कामगिरी मोलाची राहिलेली आहे. 113 सामन्यामध्ये कोहलीने 36 अर्धशतके तर 1 शतक झळकावले आहे. हे करत असताना बॉलिंग मध्येही संधीचे सोने करत 11 विकेट्स मिळवले आहेत. एवढ्याच कशाला तर आयसीसीच्या फलंदाजाच्या यादीमध्ये 2013लाच या आवलियानं प्रथम स्थान मिळवलं होतं आणि क्रिकेट क्षेत्रात आपला दबदबा कायम केला होता. सचिन तेंडुलकर तर विराट बद्दल बोलताना सांगतो, माझ्या 100 षटकाचे रेकॉर्ड मोडण्याचा दावेदार फक्त विराट कोहलीच आहे. याच काळात कोहलीला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, ज्यात 2013 साली अर्जुन पुरस्कार, 2017 साली पद्मश्री तर 2018 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. इथंच न थांबता आज कोहली T20 विश्वकप 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या आवलियाला दखन टाइम्स कडून पुढील खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. हे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दखन टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.